नमस्कार, अपूर्वाईमध्ये मी अपूर्वा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आज मी बनवणार आहे मुगाचा ढोकळा. थोडीशी वेगळी रेसिपी आहे, पण मला सहज सुचला म्हणून मी करून बघितला आणि तो छान झाला म्हणून म्हणजे तुमच्या बरोबर शेअर करू. नक्की करून बघा आणि जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात आधी कुकरमध्ये एक ग्लास पाणी गॅसवर गरम करायला ठेवूया आणि एका मिक्सरच्या भांड्यात एक मिरची, थोडंसं आलं आणि दोन लसणाच्या पाकळ्या हे सगळं घालून आपण वाटून घेणार आहोत. आलं, लसूण, मिरचीची पेस्ट छान बारीक झाल्यावरती त्यामध्ये मी अर्धी वाटी मूग रात्रभर भिजत ठेवले होते ते घालणार आहे. आता ह्या मुगाची आपल्याला अशी पातळ अशी पेस्ट करायची नाहीये, थोडेसे भरडच ठेवायचे, ते जास्त छान लागतं. मुगाची जराशी जाडसर अशी पेस्ट झालेली आहे, ते मी एका मिक्सिंग बाउल मध्ये काढून त्यामध्ये अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, आणि थोडीशी साखर हे सगळं घालणार आहे. त्यामध्ये आपण एक चमचाभर असा साधारण लिंबाचा रस घालूया आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय. आता एका कुकरच्या भांड्याला आपण थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेऊया. आणि मग आपल्या मिश्रणामध्ये एक चमचा इनो आणि त्यावर थोडंसं पाणी घालून आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. इनो घातल्यामुळे ढोकळा एकदम छान असा स्पॉन्जी स्पॉन्जी होतो. एक चमचाभर तेल घालून मी पुन्हा एकदा हे मिश्रण एकदा छान हलवून घेणार आहे. आता हे तयार झालेलं मिश्रण आपण तेल लावलेल्या कुकरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया. इनो घातल्यानंतर ते जितक्या लवकर आपण स्टीम करायला ठेवू तितका तो ढोकळा छान होतो. आपल्या कुकरमधल्या पाण्याला छान वाफ आली आहे आणि त्यामध्ये मी तयार केलेलं मिश्रण चिमट्याने अलगद हाताने ठेवणार आहे. आणि कुकरची शिट्टी काढून 30 ते 35 मिनिटं हे मिश्रण आपण वाफवून घेणार आहोत. आता मुगाच्या ढोकळ्याला बेसन ढोकळ्यापेक्षा जास्त वेळ लागतो जरासा. बेसन ढोकळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे. आपला ढोकळा तयार आहे. आपण ह्या ढोकळ्याला पूर्णपणे थंड होऊ देऊया आणि मग चाकूने त्याच्या कडा सैल करून तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता नंबर आहे फोडणीचा. मी फोडणीमध्ये जिरं, मोहरी, तीळ आणि हळद हिंग असं घातलं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये काही व्हेरिएशन्स करू शकता. ही फोडणी छान चमच्याने आपण ढोकळ्यावर घालून घेऊया. आणि जर आपल्याकडे ओला नारळ असेल तर आपण तो थोडासा असा त्यावर गार्निशिंगसाठी घालू शकतो किंवा कोथिंबीरही घालू शकतो. आणि आपला पौष्टिक आणि एकदम टेस्टी असा मुगाचा ढोकळा तयार आहे. ब्रेकफास्ट असो, लंच असो किंवा डिनर, कधीही आपण या ढोकळ्याचा आस्वाद घेऊ शकतो. तर रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.